विटा शहराच्या खाद्य संस्कृतीत भर घालणारं आणि विटेकरांच्या जिभेला गोडवा देणारं नवं दालन श्री दत्त कॅफे. आमच्याकडे कॉफी, भेळ, चॅट, बर्गर, मॅगी व शेकच्या फॅमिली पॅकसह विविध डिशेस उपलब्ध. खास चवीचे व स्वादिष्ट पदार्थ असलेले श्री दत्त कॅफे आजच आणि आत्ताच भेट द्या. आमचा पत्ता मनमंदिर हॉस्पिटलच्या समोर, कराड रोड, विटा. प्रोप्रायटर मुळीक बंधू. श्री दत्त कॅफेचा आजच होतोय धडाक्यात शुभारंभ. आजपासूनच आपल्या सेवेत रुजू होत आहोत. प्रत्येकाच्या मागे लागायचे, दिल्लीपर्यंत जायचे, त्याला घ्यायचे, कर्नाटकात जायचे. हा परिश्रम ह्या माणसाने घेतलेला आहे, त्या परिश्रमाच्या जोरावर तुम्ही त्याला आमदार केले. आणि मला विश्वास वाटतो की ह्या तालुक्यातली इंच आणि इंच जमीन पाण्याखाली आल्याशिवाय हा माणूस गप्प बसणार नाही. या ठिकाणी मंडी साहेब आलेले आहेत, विश्वित कदम आहेत, मी आहे. आम्ही या तालुक्यातले जरी नसलो तरी या तालुक्यातली जनता ही आम्हाला प्रचंड प्रेम देते. आमची नाळ तुमच्याशी जुळलेली आहे. तुमच्या सर्वांचं ऋण हे आमच्यावर आहे. एवढं प्रेम तुम्ही कदम साहेबांना दिलेलं आहे, वसंत दादांना दिलेलं आहे, प्रकाश बापूंना दिलेलं आहे. वसंत दादांनी सुद्धा ह्या तालुक्यात जिथं जिथं शक्य होईल तिथं मोठी मोठी तळ निर्माण केली. पण पाणी आणण्यासाठी भैशाची योजना वसंतदादांनी राबवली, ती पूर्ण करता आली नाही. आता विक्रम दादांनी सांगितलं केंद्रात 10,000 कोटीचा निधी आणला तेव्हा आपल्या तालुक्यात पाणी आलेलं आहे. आता तुम्हाला येऊन कोणतरी सांगेल हितून तिथून. आता देवी पाटील साहेबांची चर्चा करत होतो, कसं नेतृत्व असते बघा आपल्या भागात. कसं असतं, एखादा माणूस म्हणतो माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा राज्य, ह्याच्या पलीकडे विचार करत नाही. पण एम बी पाटील साहेब ह्या ठिकाणी विचार करत असताना शेजारचा मतदारसंघ, इतर राज्यातला मतदारसंघ असून सुद्धा आपल्या जत तालुक्यांच्या लोकांसाठी एवढी तळमळ त्यांच्या मनात आज असल्यामुळे आज आपल्याला ह्या ठिकाणी. आता आपलं नशीबच खोटं आहे की तिथं राज्य पडलंय, साहेबांचं मंत्रिपद तिथं त्या ठिकाणी नाही. पण मला विश्वास वाटतो दुर्दैव आपलं जुळणी होत नाही. कधी राज्यात काँग्रेस असते, कधी कर्नाटकात असते, एका वेळी जुळून आलेलं नाही. पुढच्या वेळेला साहेब कन्फर्म तुम्ही मुख्यमंत्री, काँग्रेसचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री, आणि तुम्ही दोन्हीपैकी कुणीतरी जलसंपदा खातं तेवढं घ्या की तुम्हाला विनंती करतो. आता आम्हाला काय पोलीस स्टेशनला जायचं नाही, सरकारकडे जायचं नाही, कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वेळेला तुम्ही कुणीतरी जलसंपदा मंत्रीपद घ्यावं, केंद्रात आम्हाला पाठवावं, दिल्लीत पण आम्हाला तुम्हाला अजून निधी आणता येईल अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. असंच प्रेम तुम्ही ह्या सर्वांना देत राहा. मला खूप बोलायचं आहे तुमची अजूनही, मला खूप आनंद झाला एवढी सगळी लोक या ठिकाणी एकत्र. पुन्हा आपण आलोय, पुन्हा विक्रम दादा जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे एक मोठा जोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मला विश्वास वाटतो या जत तालुक्यातनं 9 च्या 9 जिल्हा परिषद सदस्य घेऊन काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषदेवर तुम्ही लोक निश्चित उठवणार आहे. मला विश्वास वाटतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो, थांबतो असतो.